सुरक्षा देव रद्द अतिरिक्त सुरक्षा देव रद्द महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मराठी हृदय सम्राट राजसाहेब ठाकरे यांचा मीटर दिले नाही पण त्याच्यावर चोरीची कारवाई होते आहे पाहिजे तर मी तुम्हाला देतो गोष्टी आहे एक आहे मीटर पुढे दिले जात नाही फक्त आपण कनेक्शन पुढे देत नाही जिथं फक्त इलिगल कन्स्ट्रक्शन असेल तिथं बाकी तर आपण म्हणजे कोणाला थांबू शकत नाही पण इथं आता मी त्याबद्दल म्हणजे काय सांगू शकत नाही म्हणजे फर्म सेंटरवर राहू शकत नाही महावितरणनी या महिन्यामध्ये सर्व ग्राहकांना दोन दोन वीज बिलं पाठवलेली आहेत त्याच्यामध्ये एक बिल आहे ते रेग्युलर आहे आणि दुसरं जे बिल आहे त्याच्यामध्ये अतिरिक्त सुरक्षा ठेव असा एक क्लॉथ आहे आणि त्या पार्टच्या नावाखाली यांनी आम्हाला 3,500 बिलं पाठवलेली आहे आमच्याकडनं महावितरण दरवर्षी एक अतिरिक्त सुरक्षा ठेव म्हणून बिल पाठवतं अतिरिक्त सुरक्षा ठेव म्हणजे ते आमचं डिपॉझिट आहे जर ते आमच्याकडनं दरवर्षी घेतलं जातं तर ते कॅरी फॉरवर्ड झालं पाहिजे की अतिरिक्त सुरक्षा ठेवीच्या नावाखाली आम्ही आत्तापर्यंत किती पैसे भरलेत तर ते आम्हाला कळाले पाहिजेत परंतु इथे असं होत नाही अतिरिक्त सुरक्षा ठेवीच्या नावाखाली पैसे घेतले जातात पण ते कॅरी फॉरवर्ड घेतले जात नाहीत किंवा ते कुठेही दिसत नाहीत आज महाराष्ट्रामध्ये 20 करोड ग्राहक आहेत एका ग्राहकाकडनं सरासरी 1,000 रुपये पकडले तरी 1 करोड रुपये होतात मग 1 करोड रुपये कशाच्या नावाखाली गोळा केले जातात त्या डिपॉझिटचं पुढे काय केलं जातं महावितरणचं म्हणणं आम्ही तुम्हाला 4% व्याज देतो पण ते व्याज कुठं आहे जर व्याज देता तर एवढे वर्ष जे आम्ही डिपॉझिट भरलं त्या डिपॉझिटची अमाऊंट किती आहे ती आमच्या खात्यावर जमा असली पाहिजे ती कुठं दिसत नाही आणि एवढं देऊनसुद्धा महावितरण आम्हाला सर्व्हिस देत नाही आमच्याकडनं जर तुम्ही आम्ही 1 महिना वीज बिल भरलं नाही तर तुम्ही आमची वीज कापता 1 महिना आम्हाला जर तुम्ही वीज मीटर दिलं नाही तर तुम्ही आमच्यावर अनधिकृत लाईट घेतले म्हणून कारवाई करता वीज बिल भरलं वीज लेट भरलं त्याचा दंड घेता जर आमच्याकडनं काही चूक झाली तर त्याच्यावर 3-4 पट दंड लावता मग एवढं सगळं जर तुम्ही आर्थिक बाबीमध्ये संवेदनशील असाल तुम्ही संवेदनशील आम्हाला करत असाल तर तुम्ही चांगली सर्व्हिस देणं ग्राहकाचं समाधान करणं ग्राहकांसाठी सेवा देणं ही जबाबदारी कोणाची महावितरणची नाही आहे का अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं जे अतिरिक्त ठेव अमान्यत आहे ही भरणं कंपल्सरी नाही आणि यासाठी कुणाचीही लाईट कापली जाणार नाही आणि जर लाईट कापली गेली तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या पद्धतीने धडा शिकवेल.